चॅनल इझी कुकिंग मराठी। आज आपण करणार आहोत मेथीचे थालीपीठ, मेथीचे पराठे। चला तर मग बघूया यासाठी लागणारं साहित्य। बा किती छान आहे। चला मग साहित्य बघूया आणि पटापट रेसिपीला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल इझी कुकिंग। आज आपण करणार आहोत मेथीचे पराठे। त्यासाठी लागणारं साहित्य बघा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे मेथी घेतलेली आहे, ती मेथी जवळजवळ एक जुडी मेथी असलेली आहे आणि छान स्वच्छ धुवून बारीक चिरलेली आहे। त्यानंतर मी एक कांदा बारीक कट केलेला आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता, पण मेथीचा थोडा कडवटपणा टमाटरने कमी होतो। एक मिरची आहे हिरवी कट केलेली, लसूण जिऱ्याची पेस्ट आहे, एक छोटा चम्मचभर तीळ आहेत, मीठ, हळद, तिखट आणि ओवा एक चम्मच, आणि चवीपुरती साखर आणि कोथिंबीर आहे, फ्रेश कट केलेली कोथिंबीर आहे। आणि त्यानंतर तीन वाटी कणिक घेतलेली आहे, अर्धवाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धवाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। इकडे साईडला जे आहे ते ज्वारीचं पीठ आहे। आता आपण हे एकत्र करून घेणार आणि मळून घेणार पाण्याने। सगळे पीठ टाकून घेते आहे। जेवढे लोक असतील त्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं साहित्य घेणार। आता इथे आपण सर्व एकत्र करून घेतलेलं आहे, तिखट मीठ जे काही मसाले होते साईडला ते आपण सर्व एकत्र केलेले आहे। यामध्येच ही कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळीकडे ते लागायला हवं। मेथी पण पहिले छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व गोष्टी एकत्र व्हायला हव्यात, एकजीव व्हायला हव्यात। आणि हिवाळा म्हटलं की मेथी भरपूर प्रमाणात मिळते, तर एकदा तरी मेथीचे थालीपीठ, मेथीचे पराठे व्हायलाच पाहिजे। अशी मेथी मुलांना आवडत नाही, छोट्या मुलांना, तर मग आपण असं थालीपीठ मधून दिलं तर त्यांना नक्की आवडतात। नक्की ट्राय करा, खूप छान होतात। मी थोडंसं गरम तेल सोडून घेते। याला आपण पाण्याने मिक्स करून घेणार, जशी आपली कणिक मळतो त्याप्रमाणेच मळून घेणार। आणि मळून झालं की त्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देणार। आता आपलं मळून झालेलं आहे, याला आपण थोडा तेलाचा असा हात लावून ठेवून देणार। जवळजवळ 10 मिनिटं आपण याला रेस्ट करून घेणार, रेस्ट करायला ठेवून देणार। आता 10 मिनिटं झालेले आहेत, आपण मेथीचा पराठा आपण लाटून घेणार। तर एक साधारण मोठ्या लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा, मीडियम साईज, असा खूप मोठा नाही आणि खूप छोटा नाही। आणि आता आपण याला लाटून घेणार। आणि लाटायसाठी मी इथे कणिकच घेतलेली आहे साधी, कोरडं जे पीठ दिसत आहे ते गव्हाची कणिक आहे। तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे तुम्ही लाटू शकता। बघा, या प्रकारे छान आपल्याला मेथीमधले जे काही आवश्यक तत्व घटक आहेत ते सगळे आपल्या पोटात जातात। अशी मेथीची भाजी खायला मुलांना कंटाळा येतो, तर आपला हा मेथीचा पराठा म्हणजे मेथीचा थालीपीठ तयार आहे। मी आता याला गॅसवर तवा ठेवला आहे, मी त्याला परतवून घेणार। त्यावर थोडं खाली तेल टाकून घेते। जर तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिकचा तवा ठेवा, किंवा मग साधा ठेवला लोखंडी तरी चालतो। आता याच्यावर हे टाकून घ्यायचं आणि मध्ये थोडंसं होल करायचं आणि मध्ये तेल सोडून घ्यायचं, म्हणजे तो मध्ये पण छान होतो।
आणि गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवायची। छान दिसतो, सगळीकडे मेथी दिसते आहे, तीळ पण छान उमटलेत। आता आपल्या जवळजवळ 2-3 मिनिटांमध्ये तो एका साईडनी होतो, तर आपण याला पलटून घेणार। बघा एका साईडनी झालेला आहे, याला आपण अजून असं थोडं तेल लावून घेणार। आपण थालीपीठ सर्व करूया। आता छान आपण याला दह्याच्या चटणी सोबत सर्व करणार। ही दह्याची चटणी कशी करायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तेथे जाऊन नक्की चेक करा आणि ट्राय दिस रेसिपी, खूप छान होते। मेथीचे थालीपीठ, हे दोन्ही मेथीचे थालीपीठ आपण दह्याच्या चटणी सोबत छान सर्व गरमागरम सर्व करतो आहे, नक्की ट्राय करा। तुम्हाला जर मेथीच्या थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।